मनोज जरांगी पाटिल द्वारा उपोषण छोड़ने के बाद अब जनता में संभ्रम की स्थिति निर्माण हो चुकी है। आखिर किस आश्वासन पर यह आंदोलन मनोज जरांगी पाटिल ने पीछे लिया, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने स्पष्ट किया कि सरकार द्वारा क्या आश्वासन दिया गया, यह तो संभ्रम ही है, लेकिन मराठा समाज को आरक्षण देते हुए ओबीसी के अधिकारों से समझौता न करे, यह भूमिका सरकार की होनी चाहिए। त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले, सरकारचा प्रतिनिधी म्हणून बिड्या मास्टर पण गेलेला होता तोही। आता सध्या काल बोललो की त्याची भूमिका सरकारच्या सरकारला शाबासकी देण्यासाठी, सरकारचा विश्वास देण्यासाठी गेले होते। आता ते नेमका हा संकमे माणूस काय बोलला त्याच्यावरही अनेक गोष्टी आहेत, पण मुख्यमंत्र्यांची भूमिका जर स्पष्ट नसेल तर ओबीसीची भूमिका सुद्धा आम्ही स्पष्ट करू। आम्हाला ओबीसी समाज या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यास संदर्भात कुठलाही विरोध करत नाही, परंतु तो कर्तव्य देत असताना मराठा समाजाला ओबीसीच्या वाट्यातून देऊ नये ही भूमिका स्पष्ट आहे। आणि त्याच्या त्याबरोबरच सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा ओबीसी समाजाचा विरोध आहे। हे जर हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं असावं असं मला वाटतं।